नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपण मागच्या भागात पाहिलं की संगीत म्हणजे काय, ध्वनी म्हणजे काय, नाद म्हणजे काय आणि आपण कुठलं गाणं शिकणार आहोत. आपण हिंदुस्थानी शास्त्रीय कंठ संगीत शिकणार आहोत, बरोबर. आणि तुम्हाला लक्षात आलं असेल की आता हे माझ्या मागे जे वाचतं आहे त्याला काय आपण म्हणतो, तर त्याला तानपुरा असं म्हणतात. बेसिकली कसं आहे की आपलं जे संगीत आहे की नाही, त्याला षडजाधारित संगीत असं म्हटलं जातं. षडज म्हणजे सा, षडज, षडज म्हणजे सहा स्वरांना जन्म देणारा. आपल्याकडे षड म्हणजे सहा या अंकाचं ते नाव आहे. तर बेसिकली इथे तुम्ही बघत असाल तर हा, याला तानपुरा असं म्हटलं जातं. आणि हा जेव्हा आपण प्रत्यक्ष भेटू त्यावेळेस मी तुम्हाला वाजवून दाखवेन. आणि याच्यामध्ये इथे कुठेही पडदे नसतात, पडदे म्हणजे सतारीसारखे त्याला हे नसतात. आणि इकडे हा हा भोपळा, याला भोपळा म्हणतो आपण, आणि हा खरंच भोपळा असतो, कडू भोपळा असतो, ज्याची शेती पंढरपूरला होते. आणि हे तानपुरे फक्त मिरजला बनतात, मिरज आणि कलकत्ता. तर हे तानपुरा हे वाद्य शास्त्रीय संगीतात अतिशय महत्त्वाचं वाद्य आहे. तर आता जे मी तुम वाचतंय, तुम्ही म्हणाल की कसं वाचतंय, तर ते ह्या आयपॅडच्या इलेक्ट्रॉनिक याच्यामध्ये वाचतंय. परंतु मेन हा तानपुरा अतिशय महत्त्वाचं वाद्य आहे. याच्यामध्ये एकंदरीत चार तारा आहेत, 1, 2, 3, 4. आणि ह्या सगळ्या ज्या तारा आहेत त्या षडजाला आपण लावतो, पंचम आणि षडज असं त्याची रचना केलेली असते. आता षडज, जर तुम्ही, तुम्हाला स्वरांची नावं माहिती नसतील तर लिहून घ्या. षडज म्हणजे सा, ऋषभ म्हणजे रे, गंधार ग, मध्यम म, पंचम प, धैवत ध, निषाद नी. हां, तर ही षडज, ऋषभ, गंधार, मध्यम, पंचम, दैवत, निषाद. षडज, ऋषभ, गंधार, मध्यम, पंचम, दैवत, निषाद हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि आता तुम्ही म्हणाल की मग ही सारे गम पदनिसा ही जी नावं आहेत ती यांना कशी आली, तर ती नावं आली त्यांना, पण म्हणजे काय त्या स्वरांची प्रत्येक वेळी ती, त्या ध्वनींची ती नावं नाही आहेत. आपण आपल्या सोयीसाठी ते केलेलं आहे. म्हणजे एखादा म्हटला की सा रे ग म प ध असं काही पण म्हणू शकतो. म्हणजे मी फ्रिक्वेन्सी हलवली नाही, मी स्वर हलवला नाही, पण त्याची नावं वेगवेगळी येते त्याला. तर आपलं जे गाणं आहे शास्त्रीय संगीत, जे ते मेनली आकारात आहे लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला शास्त्रीय संगीतामध्ये नोटेशन कळणं अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आता नोटेशन म्हणजे काय तर मी सांगतो. नोटेशन म्हणजे प्रत्येक जो जे गाणं आहे, जगातलं कुठलंही संगीत जे आहे ते या 12 स्वरांमध्ये सामावलेलं आहे. आलं लक्षात? अर्थातच अजून थोडंसं डीपमध्ये जर तुम्हाला सांगायचं झालं तर 12 स्वरांमध्ये पण नाही आहेत, ॲक्च्युली 22 श्रुतींमध्ये गाणं आहे. आता तुम्ही म्हणाल 22 हा नंबर कुठून आला, तर 22 श्रुती ज्या आहेत त्याचा संदर्भ तुम्हाला पुढे येईलच, त्यावेळेस मी बोलेनच. पण सा जो आहे, समजा त्याची फ्रिक्वेन्सी आपण फॉर एक्झाम्पल 100 धरूयात, आणि वरचा जो सा आहे, आता तुम्ही हे वरचा खालचा हे काय, तर सा रे ग म प ध नी सा हा वरचा सा आणि हा सा सा, तर या दोन सामध्ये जे आपण स्वर घेतो त्यांचे ह्या साशी आणि ह्या साशी संबंध आहेत, काहीतरी त्यांची गुणोत्तर आहेत, त्यांची प्रपोशन्स ठरलेले आहेत. आलं लक्षात? तर जसं मी मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं की सा नंतर कोमल रे शुद्ध रे कोमल ग तर असे तो त्याची ती चढत्या भाजणीने तो जातो. याच्यामध्ये मी तुम्हाला अजून एक कन्सेप्ट सांगायचं राहून गेली, ती महत्त्वाची कन्सेप्ट म्हणजे आरोह आणि अवरोह. आपल्या संगीताला शास्त्रीय संगीताला आरोह असतो आणि अवरोह असतो, या दोन दिशा आहेत लक्षात घ्या. दिशा म्हणजे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण असे नाही, तर ह्या आरोह म्हणजे गिर्यारोहण, जर तुम्हाला शब्द माहिती असेल. गिर्यारोहण म्हणजे डोंगर चढणे आणि गिर्यावरोहण नसतं, गिर्यारोहण असतं फक्त.
पण उतरणीला ते आपल्याकडे अवरोहण असं म्हणतात, म्हणजे अवरोह आरोह अवरोह, सा रे ग म प ध नि सा हा आरोह आणि सा नि ध प म ग रे सा हा अवरोह। आता तुमच्या पुढे पुढे आपण जे जसे जसं शिकायला सुरुवात करू राग म्हणजे काय, तर तुमच्या लक्षात येईल की आरोह अवरोह प्रत्येक रागाला असतात। हां, तर मगाशी मी म्हटल्याप्रमाणे आपलं जे संगीत आहे ते आकारात मेनली गायलं जातं, कारण आकार हा जो आकार आहे तो सगळ्यात परिपूर्ण असा आकार आहे। म्हणजे तुम्ही कुठलं पण गाणं जर घेतलं, जगातलं कुठलं पण गाणं घेतलं, तर त्याच्यात तुम्हाला आकार जास्त जाणवेल, कारण आकार आकारामुळे फुल थ्रोटेड गाता येतं, फुल जो तुमची गळ्याची कपॅसिटी आहे ती वापरता येते। म्हणून आकार म्हणजे बघा, तुम्ही कुठले पण सिनेमातले गाणे उचलून बघा की पहिल्यांदा आकार असतो असा एक छान, आणि मग नंतर ते गाणं असतं। कुणी इकार किंवा उकार वगैरे म्हणत नाही, ऊ असं नाही म्हणू शकत, पण ते खूप फनी वाटतं, खूप मजेशीर वाटतं ते। त्यामुळे आकार हा अतिशय महत्त्वाची महत्त्वाचा आकार आहे। आणि मी ज्या मगाशी म्हणालो त्याप्रमाणे नोटेशन, जगातलं कुठलंही गाणं जे आहे ते या 22 श्रुती किंवा 12 स्वरांमध्ये सामावलेलं आहे। श्रुती म्हणजे काय मी तुम्हाला पुढच्या लेक्चरला सांगणार आहे, श्रुती म्हणजे हळूहळू तुम्हाला सांगेन त्याच्याबद्दल, पण तुम्ही सध्या 12 स्वरांवर लक्ष केंद्रित करा। तर हे 12 जे स्वर आहेत ते तुम्हाला ओळखता आले पाहिजे, गाता आले पाहिजे शास्त्रीय संगीतामध्ये। ती खूप महत्त्वाची सगळ्यात बेसिक जी गोष्ट आहे ती तीच आहे की ते जे 12 स्वर आहेत ते तुमच्या गळ्यामध्ये अतिशय लिलया फिरले पाहिजे। तुम्हाला सांगितलं की सा सा एकदम प लाव, प वरचा सा 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 सारे 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 ग सारे ग सारे ग म अतिव्र म म द द प असे कुठलंही कुठूनही तुमचे झाले पाहिजे। तर ते येण्यासाठी काय करायला लागेल, तर ते येण्यासाठी अलंकारांची भरपूर प्रॅक्टिस झाली पाहिजे। अलंकार म्हणजे ऑब्विसली अलंकाराचा एक अर्थ ऑर्नमेंट, म्हणजे जे आपण अंगावर घालतो अलंकार ते आहे, परंतु याच्यामध्ये तो एक्सरसाइज असा आहे। आता पहिला जो अलंकार मी तुम्हाला सांगेन की पहिला साधा सा रे ग म प ध नि सा सा नि ध प म ग रे सा, हा अलंकार पहिला म्हणता येईल त्याला। आता दोन दोन स्वरांचे आपल्याला अलंकार करायचे आहेत, म्हणजे अगदी बेसिक पासून सुरुवात करायची झाली तर सा सा रे रे ग ग म म प प ध ध नि नि सा सा, उलटा खाली येताना तो तसा सा सा नि नि ध ध प प। पुढचा अलंकार आहे सा रे रे ग ग म म प प ध ध नि नि सा सा नि नि ध ध प प म म ग ग रे रे सा। आता यात सूत्र काय लक्षात घ्या पहिल्यांदा तुम्ही, सूत्र याचा अर्थ याचं जे इक्वेशन आहे किंवा याचं जे ते कसं आहे बघा की सा रे म्हणजे काय 1 2 2 3 3 4 4 5 5 6 6 7, मग परत खाली येताना 7 6 6 5 5 4 असं येणार। हे सूत्र तुम्ही लक्षात घ्या। नंतर पुढचा अलंकार आहे तो म्हणजे रेसा ग रे याच्या उलटा, एक्झॅक्टली रेसा ग रे म ग प म ध प। त्याच्या पुढचा अलंकार आहे साग, काय केलं मी सा नंतर रे स्किप केला, रे वर्ज केला आणि सा ग रे म ग प म ध प नि ध सा सा ध नि प ध म प ग म रे ग सा। आता हे मी मुद्दाम कटकट करून लावले स्वर, कारण ते स्वर सा ग चूक
अलंकारात कुठल्याही प्रकारचा रागाचा भास होता कामा नये. सा ग रे म ग प म ध त्या त्या स्वरांच्या जागा परफेक्ट लागल्या पाहिजे, तरच त्या अलंकाराचा उपयोग आहे. हे लक्षात आलं तुमच्या? आता पुढचा अलंकार आहे सा म रे प ग ध म नी प सा सा प नी म ध ग प रे म सा. तर या गोष्टी लक्षात ठेवा. आता तुम्ही म्हणाल की याचा उपयोग काय? तर याचा उपयोग असा आहे की आपल्या मगाशी मी जसं सांगितलं तुम्हाला की आपला जो गाणं ही गोष्ट जी आहे ती गळा, आपलं मेंदू आणि भावना या तिघांचा संगम आहे. तिन्ही जर गोष्टी तुमच्या सशक्त झाल्या तरच तुम्हाला गाणं येऊ शकतं. आलं लक्षात? आता भावनांचा रियाज वगैरे जो असतो तो आपल्या आपल्यालाच करायला लागतो. आलं लक्षात? त्याच्यासाठी कोणी तुम्हाला काही येऊन तुमच्याकडे काही एक्सरसाइज घेणार नाही. डोळे उघडे ठेवून तुम्ही समाजामध्ये बघू शकता, संगीत ऐकू शकता. लक्षात आलं? कलेकडे बघण्याची दृष्टी एक डेव्हलप करू शकतात, तेव्हा तो भावनेचा रियाज होणार आहे तुमचा. आणि ऑब्व्हियसली तो संगीताला खूप महत्त्वाचा आहे. तो रियाज नसेल आणि नुसताच जर शास्त्र असेल तुमच्याकडे आणि नुसताच गळा तयार असेल आणि नुसता गळा अगदी फिरत असेल तर त्याचे काही उपयोग नाही. कारण गाणं ऐकायला जेव्हा लोक येतात, जेव्हा रसिक गाणं ऐकतो, त्यावेळी तो फक्त तुमचा गळा ऐकत नसतो, तुमचं मन ऐकत असतो. तुमचा जीवन अनुभव त्याच्यामध्ये असला तर तो कळत असतो. त्यामुळे तुम्ही बघा की आपले जे गायक लोक आवडतात ते त्याच्यामध्ये आपण म्हणतो की अरे काहीतरी दर्द आहे याच्या आवाजात बरं का. तर तो दर्द जो असतो ना तो त्याच्या एकंदरीत जीवनशैलीतून, त्याच्या जीवनानुभवातून, त्याने जे काही सुखदुःख भोगले उपभोगलेले असतात त्याचा तो परिपाक असतो, त्याचा तो एक जिस्ट असतो. ऑब्व्हियसली त्याचा गळा तयार असतो, त्याच्यानंतरची पुढची प्रोसेस आहे. त्या भावनेच्या रियाजाविषयी आपण नंतर बोलूया. आपण सध्या अलंकारांवर राहूयात की अलंकार म्हणजे बुद्धीला आणि गळ्याला प्रचंड एक एक्सरसाइजेस द्यायचे आहेत आपल्याला. तर आता हे अलंकार मी दोनचे सांगितले, अजून तीनचे अलंकार होऊ शकतात. सा रे ग रे ग म ग म प हा सोपा अलंकार आहे. याच्या उलटा ग रे सा म ग रे प म ग ध प म नी ध प सा नी ध हे होऊ शकतं. नंतर आता 1-2-1 सा रे सा रे ग रे ग म ग म प म प ध प ध नी ध नी सा नी सा नी सा नी ध नी ध प ध प म प म ग म ग रे ग रे सा रे सा नी सा. आता हे अलंकार मी तुम्हाला लिहून देणार नाही कारण तुम्ही बी ए लेवलचे विद्यार्थी आहात. बी ए बॅचलर ऑफ आर्ट्स, अजून तुम्ही 4-5 वर्षांत मास्टर ऑफ आर्ट्स होणार आहात. मास्टर ऑफ आर्ट्स याचा अर्थ मास्टरी त्याच्यावर तुम्हाला मिळवायची. त्यामुळे तुमचं जे सगळं जे आहे ते सगळं कोणी स्पून फीडिंग करणार नाही तुम्हाला, अगदी चमच्यात भरून तुम्हाला देणार नाही. अलंकार मी तुम्हाला लिहून देणार नाही, तुम्ही तुमचे तयार करा आणि मला विचारा, मला फोन करा की मला सर आम्हाला हे अलंकार सापडलेत. आणि हेच अलंकार जे आहेत ते आपण वेगवेगळ्या रागांमध्ये सुद्धा गाऊ शकतो. आता राग संकल्पना जी आहे ती आपण हळूहळू पुढच्या लेक्चरमध्ये समजून घेऊ.